दिवसा ते रिद्धपूर महामार्गाचे काम कित्येक महिन्यापासून सुरू आहे. या सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात मुरुमा ऐवजी काळ्या मातीचा वापर सर्रास सुरू आहे. या महामार्ग अधिकाऱ्यांच्या भोंगड कारभारामुळे सदर महामार्गावरील रस्त्याचे काम अतिशय बोगस होत आहे. तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महामार्गावरील रस्त्यावर टाकत असलेल्या काळ्या मातीचा वापर बंद करून मुरुम टाकण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. कित्येक वर्षापासून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले होते. याकडे शासनाने दुर्लक्ष केले होते. आता या रस्त्याला सुगीचे दिवस आले असता या रस्त्यावर मुरुमाऐवजी काळ्या मातीचा वापर होत आहे. शासनाने रस्त्याचे काम सुधारित करण्याच्या उद्देशाने शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत आहे. या रस्त्याचे काम माधव इन्फ्रा कंपनीकडे देण्यात आले आहे. या कंपनीला अंदाजे हजारो कोटींचा कॉन्ट्रॅक्ट मिळालेला आहे. या रस्त्याचे काम कित्येक महिन्यापासून अधिकारी व ठेकेदारांच्या संगणमताने मंद गतीने सुरू आहे. या मंद गतीने सुरू असलेल्या रस्त्यावर अनेक वाहन चालकांचे जीव धोक्यात आले आहे. माधव इन्फ्रा कंपनीकडून नेर पिंगळाई ते लेहगाव पर्यंत रस्त्याचे काम कंपनी अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे सदर रस्त्याचे काम अतिशय बोगस होत आहे. या रस्त्यावर जास्तीत जास्त मुरुम टाकून दबाई करणे गरजेचे असताना सदर ठेकेदार आपल्या मर्जीप्रमाणे रस्त्याच्या कामात मुरुमाऐवजी काळ्या मातीचा वापर करीत आहे. तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची चौकशी करून रस्त्यांमध्ये टाकलेली काळी माती काढण्यात यावी व रस्त्यावर टाकलेली माती बंद करून बोगस काम करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी येथील नागरिकांची मागणी आहे. संजय गारपवार सह दत्तराज इंगळे, विदर्भ न्यूज, मोर्शी.